नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल स्टडीवर तुमचे स्वागत आहे. मी अजय. आजसुद्धा रोजप्रमाणे तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेलो आहे. तर आज आणलेला आहे मी पोलीस भरती 2017 नाशिकचा पेपर. याआधी मी एक जो पोलीस भरतीवर व्हिडिओ बनवलेला होता, त्यासाठी तुम्ही खूप सारं प्रेम दिलं. जवळजवळ 30,000 वर व्ह्यू गेले त्याचे. आणि जेव्हा तुम्ही बघत आहात हा व्हिडिओ, तेव्हा आय थिंक हा 50,000 वर त्याचे व्ह्यू गेलेले असतील. तर ठीक आहे, चला पेपर चालू करू. आणि हो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. तर पहिला प्रश्न आहे आपला, एका सांकेतिक भाषेत 573 अर्थ ब्रिंक कूल वॉटर असा होतो. त्यानंतर 342 अर्थ वॉटर अस गुड असा होतो. आणि 126 अर्थ ब्राईट गुड बॉय असा होतो. तर बॉय इज ब्राईट यासाठी खालीलपैकी काय येणार? जर तुम्हाला बॉय इज ब्राईट हे या सांकेतिक भाषेत जर लिहायचं असेल तर ते लिहायला लागेल तुम्हाला 641 असं. त्यानंतर काय, कंठ दाटून येणे. कंठ दाटून येणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो हा प्रश्न आलेला आहे यामध्येच. तर कंठ दाटून येणे म्हणजेच गहीवरून येणे. हा सुद्धा एक मराठीत तुम्ही कवितेमध्ये खूप सारे ऐकलेलं असेल. तर कंठ दाटून येणे याचा अर्थ होतो गहीवरून येणे. प्रत्येक प्रश्नाला एक एक मार्क दिलेला आहे, असे 100 प्रश्न आहे यामध्ये. तर आपण कमी आज जवळजवळ 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करू. आणि 50 प्रश्न नंतरच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला आय बटनमध्ये वर भेटूनच जाईल. तर ठीक आहे, त्यानंतर काय, तिसरा प्रश्न, जर फिजिक्सला आपण 49 आणि गार्डनला 36 असे लिहिले तर मुवमेंटला आपण काय लिहू? तर विचार करा थोडा. हे जे प्रश्न आलेला आहे याच प्रकारे प्रश्न तुम्हाला येणार आहे, त्यामुळे याचा तुम्ही विचार करून थोडेफार उत्तर सांगू शकले पाहिजे. तर याचं उत्तर येईल 64. आणि हे कसे सोडवायचे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहे तर अंकिता मॅडम आपल्या व्हिडिओवर गणित शिकवत आहे, त्यामध्ये गणितचे व्हिडिओसुद्धा जरा बघा, जेणेकरून सोडवायचे कसे गणित तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर त्यामध्ये बॅरोमीटर हा फ्लुइडमधला प्रश्न आहे. तर या बॅरोमीटर हे वातावरणातील दाब मोजण्यासाठी वापरला जातो. काय, वातावरणातील दाब मोजण्यासाठी. त्यानंतरचा पाचवा प्रश्न, एक संख्या मालिका दिलेली आहे 2, 5, 2, 3, 5, 7 आणि यानंतरची संख्या कुठली येईल? तर 2, 3, 5, 7 यानंतरची संख्या येईल 11. ठीक आहे, त्यानंतर काय, आशियातील सर्वात मोठं कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ हे चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ आहे. कोणते आहे असा होता प्रश्न, की आशियातील सर्वात मोठे विद्यापीठ कोणते आहे? तर चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हे सर्वात मोठे महाविद्यापीठ आहे, महाविद्यालय आहे आपले कृषीचे आशिया खंडातील. त्यानंतरचा सातवा प्रश्न आहे, सातवा प्रश्न आहे, एक पुन्हा एक संख्या मालिका दिलेली आहे 1, 3, 1, 9, 0, 2, 1, 9 आणि 2, 5, 0. तर यामधला याच्यानंतरची संख्या कुठली आहे हे तुम्हाला सांगायचं असते. आता इथं लिहिलेलं नसते की यानंतरची संख्या कुठे येईन वगैरे, क्वेश्चन मार्क दिलेला असतो बस, आणि तो तुम्हाला सोडवायचा असतो. आज तुम्ही हा पूर्ण प्रश्न सेट पाहून घ्या. जरी तुम्हाला समजा काही प्रश्न समजले नाही किंवा उत्तर कसे काय समजले नाही, ते पुढे समजणंच तुम्हाला अंकिता मॅम शिकवतच आहे, पण तरी इथं पाहान तर पेपर कसा येतो हे तुम्हाला आज लक्षात येईल. तर याचं उत्तर येईल तुम्हाला 283. यानंतरची 250 नंतरची संख्या येईल 283. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर JKMNOPQ हे 8 खेळाडू गोलाकार टेबलभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर बसलेले आहेत, तर M हा पूर्व दिशेस बसलेला असेल तर J हा कोणत्या स्थानी बसलेला असेल? तर हे तुम्ही एका बुकवर घ्या आणि असं काढून बघाल. नंतर हा व्हिडिओ एकदा बघून घ्या, त्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडिओ प्ले करा आणि त्यामध्ये काढून बघाल. त्यामध्ये तुम्हाला माहीत पडेल की J हा तुम्हाला वायव्य दिशेकडे तोंड करून बसलेला दिसेल. त्यानंतर काय, नवा प्रश्न आहे आपला, सुदर्शनच्या आतेभावाच्या एकुलत्या एक मामाच्या मुलाच्या आईशी सुदर्शनचे नाते काय? काय, पुन्हा एकदा प्रश्न वाचतो, सुदर्शनच्या आतेभावाच्या एकुलत्या एक मामाच्या मुलाच्या आईशी सुदर्शनचे नाते काय? तर ही त्याची सुदर्शनची आईच असेल. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे BEIN तर यानंतरचे कुठले येईल, यानंतरचं लेटर कुठलं येईल? तर यानंतरचं लेटर येईल 3 T. कुठलं? 3 नंबरचं आपलं T. त्यानंतर काय, 1 सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर? आता 1 सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर? तर आता तुम्ही बघा, 1 mm म्हणजे 1000 mm म्हणजे 1 किलोमीटर. तर मग 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 1000. आता तुम्ही बघू शकता, त्याच्यावर हिशोब काढू शकता की 1 सेंटीमीटर म्हणजेच 1/10,000 एवढे किलोमीटर, 1/10,000. त्यानंतर काय, दलाई लामा
काय? दलाई लामा यांनी नुकतेच कोणत्या देशाचे नागरिकत्व बहाल केलेले आहे? कोणत्या देशांनी दलाई लामांना या आता सध्याच नागरिकत्व बहाल केलेलं आहे? दलाई लामा जे असतात ते एक बौद्ध धर्मगुरू असतात आणि ते सर्व जे बौद्ध धर्म आहे त्याला एक हेड करतात. तर त्याचं मॅक्सिमम हा चायनीज व्यक्ती असतात जे चीनमधले असतात. पण आता सध्या एक अशी बातमी चालू होती की ते कोणीतरी नेक्स्ट भारतीयसुद्धा बनणार आहे दलाई लामा. तर यामध्ये इटली आता मॅक्झिमम देश यांना एक सन्मान म्हणून आपापल्या देशाचे नागरिकत्व बहाल करतात. तर इटली या देशाने सध्याच आता त्यांना नागरिकत्व बहाल केलेलं आहे. आता इथं जो ऑप्शन आहे चीन, तर ते ॲक्च्युली चीनचं नागरिकत्व आहे कारण ते चीनमधलेच आहे, त्यामुळे ह्या चीन हा उत्तर असूच शकत नाही. यानंतर त्या संख्या मालिका पूर्ण करा. तर बघा संख्या मालिकामध्ये काय दिलं आहे, 1, 8, 27, 64. तर 1, 8, 27, 64 यामध्ये तुम्हाला संख्या मालिका याच्यानंतर काय येईल, तर याच्यानंतर येईल तुम्हाला 125 जे आहे आपलं ऑप्शन नंबर 3. त्यानंतर एक आपल्याला न्यूमरिकल दिलेलं आहे. या न्यूमरिकलमध्ये तुम्ही बघू शकता आता हे असंच असं तुम्ही नंतर पुन्हा जेव्हा व्हिडिओ बघाल त्यानंतर यामध्ये सोडून बघायचं. तर यामध्ये एक दिलेलं आहे 12 × 4 हे जे स्टारचं चिन्ह असतं ते गुणाकाराचं असतं, भागेला 2 − 24 याचं उत्तर किती येईल, तर याचं उत्तर हे 0 येईल. कसं येईल ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, कारण 2 − 24 म्हणजे हे निगेटिव्हमध्ये जाईल, त्यानंतर त्याचं उत्तर हे 0 येतं. खालील आकृती एकूण किती चौकोन आहेत? आता ही जी आकृती दिलेली आहे मी तुम्हाला काढून दाखवते, इथं तुम्हाला ती आकृती दिसणार नाही, ती मी तुम्हाला काढून दाखवतो. ती आकृती या प्रकारे आहे. तर या आकृतीत तुम्हाला एकूण किती चौकोन दिसतात, तर तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5 आता हा 1, 6, 7, 8 तर असे टोटल या आकृतीमध्ये आहे 11 चौकोन. किती म्हणजे याचं आन्सर काय आहे आपलं, 11. ठीक आहे. त्यानंतर काय, जर कॅमल आपला हा कॅमल हा शब्द एका सांकेतिक भाषेत जर आपण 5, 3, 1, 5, 5, 7, 1, 14 म्हणजे 53, 15, 57, 14 असं जर लिहू शकतो, तर मॅन हा शब्द आपण कसा लिहू शकतो? तर तुम्ही बघा आता कॅमल ए जो आहे याच्या जागी आपण 3 घेतलेला आहे, असं अशा प्रकारे त्याचं हे लावायचं, गणित लावायचं, किंवा मग कॅल्क्युलेशन करून बघायचं, ते पण तुम्हाला तिथं गणितच्या व्हिडिओमध्ये मिळेलच जाईल. तर याचं आन्सर येते 15, 316. मॅनला आपण 15, 316 या प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न आहे, स्वित्झर्लंड या देशाची राजधानी कोणती? आता हा जो स्वित्झर्लंड देश आहे, आता तुम्ही स्विस जिथं स्विस बँक आहे, आपल्या भारताचा काळा पैसा ज्या ठिकाणी ठेवलेला आहे स्विस बँक, ती तोच देश म्हणजे हा स्वित्झर्लंड. तर या स्वित्झर्लंडची राजधानी आहे बर्न, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. काय स्वित्झर्लंडची राजधानी कुठली आहे? बर्न. त्यानंतर होऊ शकते आता यामध्ये माझे पण काही उत्तर चुकलेले असेल किंवा काही मागं पुढं झालेलं असेल, तर प्लीज तुम्ही पण हे स्वतः करून बघा आणि मला जर चुकलेलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर काय, 2 माणसे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 4 माणसं किती दिवसात करतील? पुन्हा एक बघा, 2 माणसं एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 4 माणसं किती दिवसात पूर्ण करतील? आता हे सोपं आहे, 2 माणसं 6 दिवस लागतात, माणसं डबल झाले, काम 8 दिवसात पूर्ण होईल, म्हणजेच काम काय 3 दिवसात काम पूर्ण होईल. ठीक आहे. त्यानंतर काय, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठ कोणी, नाना जगन्नाथ शंकर शेठ या व्यक्तींनी केली. आता हे जे यांचं नाव जे आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ, ॲक्च्युली हे यांचं नाव दुसरं आहे, पण हे यांना टोपण नाव जे लोकांनी एक मानाचं नाव म्हणून नाना जगन्नाथ शंकर शेठ दिलेलं आहे. याचं ओरिजिनल नाव काय हे तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मला माहीत आहे पण तरी तुम्ही तुमचा अभ्यास कुठपर्यंत आहे हे जाणून घेण्यासाठी प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर काय, एका वर्गातील 30% विद्यार्थी इंग्रजीमध्ये, 35% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. काय, 30% विद्यार्थी इंग्रजीत आणि 35% विद्यार्थी गणित या विषयात नापास झाले. तर दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 25% असेल, तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती असेल? आता हा पण एक सोपा प्रश्न आहे एकदम, की एका वर्गात 30% विद्यार्थी इंग्रजीत गेले, 35% विद्यार्थी गणितात गेले, त्यानंतर जे दोन्ही मिळून जे झाले ते टोटल वर्गाच्या 25% आहे, तर टोटल वर्गाचे जे पास झालेले विद्यार्थी आहे त्याची संख्या किती आहे? तर त्याची जी टक्केवारी येईल ती म्हणजे 60%. त्यानंतर काय, रिकामी जागा हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. आता सातवाहन हे राज्य जे आहे म्हणजे त्या एक टाईमला सातवाहन घराणं हे मोठं एक राजघराणं होतं. याच्यावर प्रश्न नेहमीच MPSC किंवा पोलीस भरतीमध्ये विचारला जातो आणि हा तुम्ही होऊ शकेल तर इतिहासच्या पुस्तकात थोडंफार
थोडा बहुत तरी वाचून घ्या. तर सातवाहनचा जो संस्थापक होता, सातवाहन घराण्याचा संस्थापक, तर तो होता सिमुख. कोण? सिमुख. त्यानंतर काय, ताळोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताळोबा हे एक तर तुम्ही असं म्हणजे यानं पण लक्षात ठेवू शकता की एक विदर्भाची शान म्हणून असं पण लक्षात ठेवू शकता, किंवा वाघाचं एक अभयारण्य म्हणून लक्षात ठेवू शकता. की विदर्भाची शान जर म्हटलं तर आता इथं विदर्भाचे जिल्हे दिलेले आहे, पण त्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो. कुठे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा हे अभयारण्य येते. त्यानंतर काय, दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे, त्यापैकी एक संख्या 14 असेल तर दुसरी संख्या किती आहे? आता हा प्रश्न एकदम सोपा आहे. 224 14 भागायचं, याचं सरळ उत्तर येऊन जाईल. तर याचं उत्तर काय येतं आपलं? याचं उत्तर येतं 16. 16 × 14 जर कराल तर तुमचं आन्सर 224 येतं. 6 × 24 म्हणून तुम्ही आता काढू शकता बाकीचं पण, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न कोणता आहे? एक वचन ओळखा. एक वचन म्हणजे काय होते? एक वचन म्हणजे आता समजा तुम्ही मी जर म्हणतोय मी म्हणजे एक वचन, आम्ही म्हणतोय म्हणजे अनेक वचन. तर यामधला एक वचन कुठलं वाटतं आहे तुम्हाला? तर यामधलं बघा तुम्ही, खिडे. खिडे म्हणजे खूप सारे खिडे झाले, फळे म्हणजे खूप सारे फळे झाले, मळे म्हणजे खूप सारे मळे, पण तळे, आपण एका तळ्याला पण तळे म्हणतो. आता जे पुणेरी लोक आहे त्यांना तर काही विषयच नाही, त्यांची ती नेहमीचीच भाषा आहे, ठीक आहे. त्यानंतर काय, एक पुन्हा एक संख्या मालिका दिलेली आहे, यामध्ये बघा तुम्ही, त्यांनी दिलेला आहे A4C16 दिलेला आहे, आणि खाली दिलेला आहे 1B9D25. आता यामधला 16 नंतर काय येईल हे काढायचं तुम्हाला, बाकी सगळं डोकं ठेवून द्यायचं घरी, काहीच नाही, एकदम सोपं आहे. पहिला बघा, सगळ्यात पहिला लाईन ए वर आहे, दुसरा बी, खाली बघा बी, त्यानंतर वर सी, खाली डी, 16 नंतर ई येऊन जाईल. संपला विषय, काहीच कठीण नाही यामध्ये. काय ॲन्सर येईल? ई. त्यानंतर काय, भारतात शिलालेखाच्या सर्वात जास्त संग्रह कुठे केलेला आहे? आता शिलालेख म्हणजे काय, जे दगडावर जे कोरीव काम केलेलं असतं, दगडावर जे लेखन केलेले असतं, त्याला काय म्हणतात? शिलालेख. तर शिलालेख हे भारतात कुठे ठिकाणी आहे? तर तुम्ही अजिंठ्याला गेले असाल, किंवा कुठेतरी तुमच्या जवळचं एखादं अजिंठा वेरूळसारखं एखादं कोरीव काम केलेलं असेल, ते बघितलं असेल, तर त्याच प्रकारे असतात ते शिलालेख. पण ते भारतात सर्वात जास्त जे आहे ते म्हैसूर, कर्नाटकमधल्या म्हैसूर या ठिकाणी आहे, ठीक आहे. त्यानंतरचा काय, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखलं जाते? तलावांचा जिल्हा, आता तलावांचा जिल्हा म्हणजे ज्या जिल्ह्यात सर्वात जास्त तलावांची संख्या आहे असा जिल्हा म्हणजेच काय? तलावांचा जिल्हा. तर गोंदिया जो जिल्हा आहे या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात एक तुम्ही जर भूगोल शिकले असाल, ज्यामध्ये मी शिकवलेला आहे, की गोंदिया हा विदर्भातला एक जास्त पाऊस पडणारा एरिया आहे, जिथं पाऊस खूप सारा पडतो. आता तुम्ही नसल शिकले तर प्लीज त्या जो आपले जनरल स्टडी किंवा सामान्य अध्ययनाचा जो आपला व्हिडिओचा एक संच आहे, प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन हे शिकून घ्या. तर याचं उत्तर येईल गोंदिया. त्यानंतर काय, 5716 या संख्येत कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो? काय, 5716 या संख्येस कोण्या संख्येनं पूर्ण भाग जातो? ते सरळ विषय, शेवटला आहे आपल्याला 6 6 भाग गेला पाहिजे, म्हणजे ज्या संख्येनं ती संख्या त्या संख्येने या सगळ्याला भाग जाईल. तर याचं उत्तर येईल 6 कशाला भाग जाऊ शकतं? 6 भाग जाऊ शकतं, 6 दिलेला आहे आपल्या ऑप्शनमध्ये, म्हणजेच याचा ॲन्सर येईल 6. त्यानंतर काय, जर BC = 5 तर DC = किती? आता बघा तुम्ही, जरा हिशोब करा. बी हा दुसऱ्या नंबरचा अक्षर आहे आणि सी हे तिसऱ्या नंबरचा आहे, 3 × 2 = 5. तर याचप्रमाणे तुम्ही आता याचं DE काढा. तर DE काय येईल? तर यांचं उत्तर येते 9, ठीक आहे. काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा, किंवा दुसरे जे आपल्या प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन बघा. जेणेकरून मला तरी वाटतं की तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत आहे तर तुम्ही पोलीस ऑफिसर झालेच पाहिजे. तर चला, त्यानंतर काय, गैरशिस्त हा समास कोणचा आहे? आता समास, तुम्ही एक बाळासाहेब शिंदेंचं एक मराठीचं पुस्तक येतं, आणखी पण आहे मराठीचे पुस्तक, पण त्या बाळासाहेब शिंदेंच्या मराठीच्या पुस्तकात तुम्हाला हा समासचा हा धडा डिटेलमध्ये भेटून जाईल. तर हे याचसोबत तुम्हाला अनिल ठाकरे आपल्या सरांनी मराठीमध्ये सुद्धा मराठीची जी प्लेलिस्ट आहे, तुम्हाला पुस्तक जाल तर ते विकत घेऊन आणायला लागेल, ते शिकायला लागेल, ते येईल केव्हा शिकाल केव्हा, सध्या लॉकडाऊन पण चालू आहे. तर अनिल ठाकरे सरांनी तुम्हाला आपल्याच चॅनलवर एक मराठीची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये पण हे समास चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे. हां, थोडं तुम्हाला म्हणजे समजण्यास वेळ लागेल, कारण तुमचं जर पहिली वेळ असेल तर, आणि तुम्ही जर मराठीचा अभ्यास नियमित करत आहे तर तुम्हाला हा जास्तीत जास्त एका व्हिडिओमध्ये हे सगळं समास समजून जाईल. तर आपला प्रश्न काय, चला प्रश्नाकडे जाऊ. गैरशिस्त हा समास कोणता? तर तो आहे अव्ययी भाव समास. कुठला? अव्ययी भाव समास. त्यानंतर
प्रश्नांतराचा प्रश्न आहे आपला विसंगत घटक ओळखा. तर विसंगत घटक मध्ये बघा तुम्ही आता काय दिलेलं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला किलोमीटर काय आहे, इथं आपण लांबी मोजतो, चौरस फूट. चौरस फूटमध्ये आपण एक एरिया म्हणजे एक जागा मोजतो, तुम्हाला किती स्क्वेअर फूट, ज्याला आपण स्क्वेअर फूट हे प्रचलित शब्द आहे इंग्लिशचा जरी आहे तरी. त्यानंतर एकर शेती आपण जे किंवा आपण जागा घेतो शहरामध्ये पण एकरमध्ये होते, आणि हेक्टर, हेक्टरसुद्धा तुम्हाला माहीत आहे. तर हे जे काही आहे तीनही एकक हे एक जे आहे ते जागेचे चौरस किंवा गोल जागा किंवा एक अशी जागा मोजण्याचं आहे, पण किलोमीटर हे लांबी मोजण्याचं एकक आहे, म्हणजे याचं उत्तर होईल तुम्हाला किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर काय, पाच बगडे, काय पाच बगडे, पाच पोहणारे मासे पाच मिनटात खातात. पाच बगडे हे पाच पोहणाऱ्या माशांना पाच मिनटात खातात. तर एक बगडा एक पोहणारा मासा किती मिनटात खाईल. तर हे थोडं असं तुम्हाला कन्फ्यूज करणारं वाटेल, पण आता समजा आपण पाच लोक पाच ताटं जर अर्ध्या घंट्यात संपवतो, तर तुम्ही एकटे जरी जेवायला बसले तर तुम्हाला ते जेवायला अर्धा घंटाच लागेल, म्हणजे जे काय त्याचं उत्तर काय येईल पाच मिनटाचं येईल. हे थोडा कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलचे विद्यार्थी आहेत तुम्हाला हे कन्फ्यूज कोणी करू शकणार नाही. ठीक आहे. मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे, काय मरियाना गर्ता हे खालीलपैकी कोण्या महासागरात आहे. आता बघा हे हा जो प्रश्न आहे हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, तर याचं आन्सर होते पॅसिफिक. पॅसिफिक महासागरात हा मरियाना गर्ता हा आहे. त्यानंतर काय, एक आता त्यानंतर एक तुम्हाला गणित शाब्दिक उदाहरण आलेलं आहे. शाब्दिक उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे, अनिल त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ रेषेत 4 किलोमीटर चालत गेला, नंतर उत्तरेला सरळ 3 किलोमीटर चालत गेला, तर तो त्याच्या मूळ ठिकाणातून किती अंतर आहे. बघा तुम्ही किती, पुन्हा वाचतो, अनिल त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ 4 किलोमीटर चालत गेला, नंतर उत्तरेला 3 किलोमीटर चालत गेला, तर त्याचे त्याच्या मूळ ठिकाणून किती अंतर झाले. तर हे बघा इथं काटकोनाचं उदाहरण आहे, आता तुम्हाला इथं एक काटकोन काढून बघायचं आहे, असं अंतर काढायचं, इथं काटकोन काढायचा, आणि काटकोनाची जी तुम्ही त्रिज्या काढतो आपण जो पायथागोरसचा नियम आहे नियमानुसार, त्यानुसार याचे ॲन्सर येईल. तर याचं ॲन्सर येतं 5. कसं बघा तुम्ही, हां 4 किलोमीटर, 4 चा वर्ग 4 चौक 16, त्यानंतर काय 3 किलोमीटर, 3 चा वर्ग 3 3 9, 9 आणि 16. आता याचं जे आहे ते तुम्ही बाकीचं कॅल्क्युलेशन करा आता तुम्ही. ठीक आहे. जर BC इज इक्वल टू 13, DE इज इक्वल टू 41, तर EF इज इक्वल टू किती. तर बघा पुन्हा प्रश्न एकदा वाचतो मी, BC इज इक्वल टू 13, DE इज इक्वल टू 41, आणि तर EF इज इक्वल टू किती. तर याचं उत्तर येईन आपल्याला, तुम्ही जरा विचार करा तोपर्यंत सांगतो मी, बहुतेक तुम्हाला काही जणांना उत्तर आलेलं असेल. तर ठीक आहे, त्याचं उत्तर आहे 61. ठीक आहे. त्यानंतरचं काय, त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, BC 16, EF 49, HI 100, K तर KL इज इक्वल टू किती. तर याचं उत्तर जे येईन ते येईन तुम्हाला 169. ठीक आहे. तर ते कसं येईल ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा, ते तुम्हाला गणिताच्या, पुन्हा एकदा सांगतो की अंकिता मॅडमने शिकवलेल्या गणिताच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. हां, त्यानंतर काय, त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता. ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला. आता ह्या तुम्हाला 2017 प्रश्न आहे, तुम्हाला 2019 पण विचारला जाऊ शकतो. तर हा जो प्रश्न आहे याच्या पहिले ऑप्शन आहे मूनशाईन, त्यानंतर मून सेप्टर, त्यानंतर मून लाईट, त्यानंतर मूल ट्रेकर. प्रश्न पुन्हा एकदा असतो, ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला, याचे हे 4 ऑप्शन आहे. तर ठीक आहे, या 4 ऑप्शनपैकी कुठला ॲन्सर आहे तुम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे, ज्याचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर चला, आपले आज काही प्रश्न घेतलेले आपण पोलीस भरतीचे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये यानंतरचे जे याच प्रश्नापासूनचे नंतरचे व्हिडिओ आपण नंतरचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, पुन्हा एकदा नाही लाईक एकदा करा, चॅनलला शेअर करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.